अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. संपूर्ण देशवासियांच्या नजरा राम मंदिर उद्घाटनाकडे लागले आहेत. तर मंदिर उद्घाटनावरून राजकारण सुद्धा सुरू झालंय. एकीकडे अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. साधारणतः 6:30 सुमारास संध्याकाळी 22 जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ आणि नंतर 1:30 सुमारास आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रभू रामचंद्र हे पंचवटीला सुद्धा काही काळ वास्तव्यास होते. त्यांच्या त्या वास्तव्याने पुनित झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी 7:30 गोदातीरी एक मोठी महाआरती सुद्धा घेणार आहोत. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनावरून उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरेंना राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलं नसल्यामुळे या वादाला तोंड फुटलंय. ठाकरेंच्या पक्षानं भाजपवरती टीकेची राळ उडवली आहे. जवळपास 25-30 वर्षांनंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला, त्या राम मंदिराचं लोकार्पण होतोय. माझी एकच विनंती मी काही दिवसापूर्वी पण केली होती की राम मंदिराचं लोकार्पण हा कार्यक्रम हा पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा, त्याला राजकीय रंग येऊ नये. उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील राम मंदिरावरून भाजपला पुन्हा एकदा डिवचलंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे राम मंदिराचा तिढा सुटल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला, तर शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेनं उद्धव ठाकरेंवरती टीकेचा बाण सोडलाय. आणि पुन्हा नंतर ते स्वतः रामलल्लाच्या दर्शनाला जातील. आपण विरोध करण्यापेक्षा आनंदात सहभागी झालेलं कधी चांगलं. अयोध्येतील राम मंदिर हा भाजपप्रमाणेच शिवसेनेसाठी सुद्धा जिव्हाळ्याचा मुद्दा राहिलाय. राम मंदिर आंदोलनानंतर शिवसेना प्रमुखांनी घेतलेल्या जाहीर भूमिकेमुळे शिवसेनेचं हिंदुत्व अधोरेखित झालं होतं आणि त्यावरूनच भाजप आणि ठाकरेंमध्ये राम मंदिरावरून शाब्दिक युद्ध रंगलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.